आणि अयोध्येमधील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा दो धागे श्रीराम के लिए हा उपक्रम दहा ते बावीस डिसेंबर दरम्यान पुण्यामध्ये आयोजित केला गेला आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या आणि पुण्यातील हेरिटेज हँडविविंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे सौदामिनी हँडलूमच्या अनघा घैसास यांच्याकडनं हा उपक्रम राबवला जातो आहे नागरिकांनी विणलेल्या या कापडापासून प्रभू श्रीराम यांच्यासाठी वस्त्र तयार होतील आणि ती अयोध्येमध्ये अर्पण केली जातील आणि पुढचा एक महिना हीच वस्त्र मंदिरात वापरली जातील यासंदर्भात सौदामिनी हँडलूमशा अनघा घहिसास यांच्याशी संवाद साधल्या आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया दो धागे प्रभू श्री राम केली आहे ही जी मोहीम आहे ती सध्या सुरू आहे पुण्यात आणि ती राबवली जाते आहे सौदामिनी हँडलूम्स इथं अनघा घैसास यांच्याकडनं ही मोहीम नेमकी काय आहे याला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आहे लोकांचा हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल या मोहिमेबद्दल म्हणजे अयोध्येतल्या मंदिरा मंदिरासाठी तर अगदी एक महिनाच उरलेला आहे त्यामुळे कुठपर्यंत आली आहेत ही सगळी वस्त्रं आणि कसं आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे मुळात हा महोत्सव मी गेली आठ वर्ष करते पुण्यामध्ये पण वेगवेगळ्या कामासाठी ती वस्त्र आम्ही करतोय दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदींकरता उपर्ण वेणलं होतं त्याचं नाव दिलं होतं दोन धागे देशासाठी आता विणकरांना सन्मान मिळावा हातमागाच्या याच्याकरता मुळात ही मोहीम मी आठ वर्षापूर्वी सुरू केली होती कारण हातमागाच्या विणकरांना डिग्री नाही आणि डिग्री नाही म्हणून त्यांना समाजामध्ये किंमत नाही खरं तर तो शास्त्र गणित पेशन्स आणि क्रिएटिव्हिटी या चारीही गोष्टींचा राजा असतो ज्या तुमच्या माझ्यात कुणाच्यातच एकाठाई नाहीत की या सन्मान आला विणकरांच्या रामरायाशी जोडायचं हा मी एक प्रयोग केला हे जे विणकाम इथं केलं जातंय याच्यातनं जी वस्त्र तयार होणार आहेत ती साधी कधीपर्यंत होतील आणि ती वस्त्र आपल्याला म्हणजे लोकांना कधी बघता येतील आता सोन्याच्या चांदीच्या जरीतली वस्त्र मी गेली स्वतः गेली दीड दोन वर्ष वर्षीय काही डिझाईन करून विणून घेते सगळी काही मी स्वतः भेटते अशातला भाग नाही पण आम्ही करून घेतोय इथे जी लोकांची वस्त्रं आहेत त्याच्यात त्यांना बुट्टी म्हणा किंवा आतलं डिझाईन अंगातलं हे विणणं लोकांना अवघड आहे त्यामुळे इथं जी वस्त्र आहे ती साधी प्लेन वस्त्र करतो आहे मग त्यातली काही जरीची आहेत काही सिल्कची आहेत असे खूप वेगवेगळे रंग <coughs> रामरायाचे रंग आहेत ठरलेले आहेत सोमवार ते रविवार वेगवेगळे रंग आहेत कधी लाल आहे कधी निळा आहे कधी पिवळा आहे त्यानुसार हे रंग केलेत केमिकल कलर्स वापरलेले नाहीत याच्यामध्ये सेंद्रिय रंग वापरलेले आहेत जर फक्त ह्या जी लोक म्हणतात ती चांदीची जर नाही ती साधी जर आहे चांदीच्या जरीची वस्त्र आमची तयार झालेली आहेत तर ही जी सगळी वस्त्रं आता लोक विणत आहेत ते कापड आहे आणि ती नऊ कापडं आता इथे तयार होत आहेत नऊ हातमागांवर आणि ती कापून त्याच्यातनं पोशाख विणले जाणार आहेत म्हणजे शिवले जाणार आहेत कारण तिथं काही राम बाळकराम नाही आहे रांगणाऱ्या रामाची मूर्ती नाही आहे तिथे सात आठ वर्षाचे राम आहेत तर त्यांना मग कद उपरणी असतील किंवा उत्तरेकडच्या स्टाईलनी काही पोशाख असतील असे सुंदर सुंदर पोशाख यातनं शिवले जातील ही मोहीम जी आहे त्याला पुणेकरांकडनंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं भारतातनं याला प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांनाच दोन धागे का होईना पण ते रामलल्लासाठी म्हणून विणायचे आहेत आणि त्यासाठी लोक इथं येताना आपल्याला बघायला मिळतात कॅमेरामॅन अमोल गवाळेसह देवयानी अदला एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट